औरंगाबाद लोकसभा 2024 आज नामांकनाचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी 25 लोकांनी 53 फॉर्म विकत घेतले, त्यापैकी 6 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत, तर 171 फॉर्म विक्री झाले आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे तसेच विलासबापू भुमरे यांनी आज नामांकन अर्ज विकत घेतले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीची उमेदवारीमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नावांपैकी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासाठी नामांकन अर्ज खरेदी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलासबापू भुमरे यांनी सुद्धा अर्ज विकत घेतले आहेत. तसेच मराठा आरक्षण याचिकाकरता आणि लोकसभेच्या उमेदवारीकरिता चर्चेत असलेल्या नावांपैकी विनोद पाटील यांच्यासाठी सुद्धा अर्ज घेण्यात आले आहे. यासह बहुजन महापार्टी, हिंदुस्थान जनता पार्टी या पक्षाच्या वतीने सुद्धा उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल केले, तर 4 उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. पहिल्या दिवशी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आज 19 एप्रिल 2024 दुसऱ्या दिवशी मनीषा उर्फ मंदा खरात, खान एजाज अहमद बिस्मिल्ला खान, सुरेश आसाराम फुलारे, खाजा कासिम शेख, हर्षवर्धन जाधव, बबनगीर उत्तमगीर गोसावी यांनी आज डिपॉझिटसह अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा नवीन अर्ज दाखल केला. आजच्या दुसऱ्या दिवशी 171 अर्जांची विक्री झाली असून प्रत्येक अर्जांची किमती 100 रुपये याप्रमाणे आहे. तर दोन्ही दिवसांची विक्री एकूण 17,100 रुपयांची फॉर्म विक्री झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर निवडणूक विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे.